नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, वारंवार पित्त उसळत असेल, यामुळे पोट दुखणे, छाती दुखणे हा त्रास जाणवत असेल, तर या त्रासापासून घच्च्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. हा उपाय करताना ज्यावेळेस आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच करायचा आहे. यामुळे पित्ताचा त्रास सहजतेने लगेचच निघून जाण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लागणार आहे कोरफड. परंतु कोरफड घेताना ज्यावेळेस हवे आहे त्यावेळेस ताज्या कोरफडचा वापर करायचा आहे. कोरफड घेऊन याचे जे पिवळे चीक निघते, द्रव्य निघते, हे पूर्णपणे निघून जाऊ द्या. आणि यानंतर एक छोटासा तुकडा घेऊन याचे जे बाजूचे काटे आहेत हे काढून घ्या. आणि यामधील जे जेल आहे हे ताजे जेल आपल्याला काढायचे आहे. कोरफडमुळे जी शरीरातील उष्णता असते ती देखील निघून जाते, ओठांचे विकार निघून जातात. म्हणूनच कोरफड ही आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरते. यासाठी फक्त एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे. याप्रमाणे छोटासा तुकडा घेऊन साधारण अर्धा चमच्याभरून मोठ्या खड्याची खडीसाखर किंवा दोऱ्याची जी खडीसाखर आहे या खडीसाखरेची पावडर करून यामध्ये टाकायची आहे. परंतु यासाठी जी चौकोनी खडीसाखर किंवा घरची जी साखर आहे या साखरेचा वापर करू नये. याप्रमाणे हे डीप करून ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हा जो तुकडा आहे हा तुकडा खाऊन घ्यायचा आहे. यामुळे लगेचच पित्ताचा त्रास बरा होण्यास मदत होते. आणि तुम्हाला जर कायमच त्रास होत असेल तर हा उपाय कंटिन्यू 7 दिवस करा. यामुळे वारंवार होणारा पित्ताच्या त्रासापासून देखील सुटका होते. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.